आय हॅव डन स्पोर्ट्स मेडिसिन, पिरामल हॉस्पिटलमधनं मी केलं आहे. गॉड हॅज गिव्हन यू अ मर्सिडिस तुमची बॉडी. आता व्हॉट पेट्रोल यू पुट इन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. काही काही इमोशन्स जे असतात ना, विच वर्क व्हेरी स्ट्रॉंगली ऑन युअर बॉडी अँड युअर फेस. मे सो 220 मायनस युअर एज, 70% ऑफ दॅट इज युअर टार्गेट हार्ट रेट. अच्छा, 5 वर्ष आय वॉज डुईंग मॅरेथॉन रन. प्रिया पिळगावकर सुप्रियाची मेंबरशिप तळवळकरची, तिने मला शिफ्ट केली आणि माझी आयुष्यभराचं तळवळकर तेव्हा झालं होतं. बरं, माझं काय स्ट्रक्चर एवढं छोटंसं आहे ना, तर 2-3 किलो सुद्धा ते दिसतं माझ्या चेहऱ्यावरती. टेलिव्हिजन तर एव्हरीथिंग इज अबाउट क्लोजअप. करेक्ट. तर मी नेहमी म्हणते, आत्ताच बशीवर साय खाल्लेल्या मांजरीसारखा माझा चेहरा दिसतोय असा. नमस्कार. थँक्यू सो मच, तुमचं आमच्या शोमध्ये स्वागत आहे खूप. मी जसं मगाशी म्हटलं की तुम्हाला बघितलं, म्हणजे जरी मी तुम्हाला भेटले नव्हते, तुमच्याबरोबर कधी काम नाही केलंय, सो ते एक ट्युनिंग आपल्यामध्ये नव्हतं, पण आय डोंट नो समहाव तुमच्यामधनं त्या ज्या एक वाईब्स अशा येतात ना, खूप पॉझिटिव्ह. अरे पण आपण एकमेकांची कामं बघत असतो, सो भेटतो तसे फिजिकली नसलो तरी काय, आपण एकाच, आपण म्हणूया एकाच व्यवसायात, एकाच फ्रॅटर्निटीमध्ये आहोत, तर आपण त्या एकाच कुटुंबाचा भाग आहोत असं म्हणायला हरकत नाही. निदान मराठीमध्ये तरी तसं असतं की सगळे आपलं एक कुटुंब असल्यासारखंच एक प्रकारचं वातावरण असतं. नक्कीच. आणि आता मला तुमच्याबरोबर गप्पा करायच्या त्या म्हणजे तुमच्या फिटनेस बद्दल, कारण की युजली काय होतं की यंग मुलं योगा किंवा जिम वगैरे असं करतात आणि बाकी लोक वॉकला जातात म्हणा वगैरे, एक असं साधारण समज असतो, पण तुमच्या बाबतीत मला माहिती आहे की तुम्ही रितसरपणे व्यायाम वगैरे करता, तर प्लीज आम्हाला सांगा ना की तुम्ही काय रुटीन मेंटेन करता. पहिलं म्हणजे एक तर जीन्स, आय वुड से जोशी जीन्स जे आहेत, कारण माझे वडीलही खूप लहान दिसायचे, म्हणजे ही खूप लवकर गेले ते, पण त्यांनी 40व्या वर्षी 20 वर्षाचं मुलाचं काम केलं होतं, म्हणजे ते थिएटर ॲक्टर होते आणि आश्चर्य नंबर 10 तेव्हा ते ही वॉज 40 आणि ते 20-22 वर्षाच्या मुलाचं तेव्हा त्याच्यात काम करायचे. सो माझ्या आत्या पण आता ती तर पणजी आजी झाली आहे, पण ती अजूनही तिचे पूर्ण केसही पांढरे झालेले नाही आहेत, चेहऱ्यावरती फार सुरकुत्याही नाही आहेत, तर हे मला वाटतं ते नैसर्गिक एक देणं मिळालेलं आहे गुणसूत्रांचं असं आपण म्हणूया. त्या बाबतीत मी लक्की आहे जोशी जीन्स. आणि दुसरं, आता तू सुरुवातीला म्हणाली तसं, मला असं ना राईटफुली वाटतं, म्हणजे मी आय हॅव डन स्पोर्ट्स मेडिसिन, पिरामल हॉस्पिटलमधनं मी केलं आहे, तर तेव्हा ना म्हणजे मी आणि आरती देवा जिंक्याची बायको, आम्ही दोघींनी मिळून एकत्र केलं होतं ते तेव्हा, तर तेव्हा ना आम्हाला एक इंडोक्राईन सिस्टीम शिकवायला डॉक्टर गोकाणी, डॉक्टर गोकाणी इज वन ऑफ द बेस्ट इंडोक्राईन स्पेशलिस्ट इन इंडिया तुम्ही म्हणू शकाल. अच्छा. ते त्या कोर्सला इंडोक्राईन सिस्टीम शिकवायचे. तर इंडोक्राईन सिस्टीम शिकवताना त्यांचं एक वाक्य जे मी आयुष्यभर विसरू शकत नाही, फर्स्ट लेक्चरला हिज फर्स्ट सेंटेन्स वॉज की गॉड हॅज गिव्हन यू अ मर्सिडिस तुमची बॉडी, आता व्हॉट पेट्रोल यू पुट इन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. यू आर व्हॉट यू ईट, जे तुम्ही खाता ते तुम्ही आहात, पण त्याचबरोबर नुसतं खाणं नाही, तुम्ही इथून काय ॲब्सॉर्ब करता, इथून तुम्ही काय इफेक्ट होऊन देता तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावरती, कारण इंडोक्राईन सिस्टीम सिक्रीट करत असते ज्या ग्लॅन्ड्स, अगदी पिट्युटरी ग्लॅन्ड्सपासून जर आपण सुरुवात केली तर अगदी स्प्लीनपर्यंत, ते सिक्रीट ज्युसेस इन युअर बॉडी, ज्याच्या कधीकधी रूपांतर वेगवेगळ्या आजारांमध्ये होऊ शकतं. तर स्पिरिच्युअली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मला असं वाटतं की तुम्ही जसं काही आजार झाल्यावरती तुम्ही जसं डॉक्टरचा उपाय घेऊन काही तुम्ही किंवा मेंटेन करण्यासाठी जसं तुम्ही एक्सरसाइज करता किंवा काही करता, तितकंच इम्पॉर्टंट आहे मेंटेनिंग युअर माइंड. आणि त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे काही काही इमोशन्स जे असतात ना, विच वर्क व्हेरी स्ट्रॉंगली ऑन युअर बॉडी अँड युअर फेस, असं मला वाटतं. त्यातलं पहिलं म्हणजे जेलसी, अँगर टुवर्ड्स युअर स्पाऊस ऑर समबडी हू इज देअर, कोणीतरी जे अधिकारातलं तुमच्यावर, मग तुमचा बॉस असेल, तुमचे वडील असतील किंवा आणि काही असेल, सिव्हिअर अँगर जो एक्सप्रेस केलेला नाही आहे, दॅट इज टोल. सो आता माझं असं म्हणणं आहे, असं ह्या इमोशन होणारच नाही का, होणार, मग ते तुम्ही चॅनलाइज कशा करायच्या ते तुमच्या हातात आहे. मग त्या इमोशन तुम्ही मेडिटेशनमधनं चॅनलाइज करा, त्या इमोशन्स तुम्ही वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात मेडिटेशनचे त्याच्यामधनं करा. गो अँड जॉईन किक बॉक्सिंग, ऑल युअर अँगर विल गो आउट इन दॅट किक बॉक्सिंग. सो तुमच्या बॉडीच्या तुमच्या लिमिटेशन्स तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे मला फिजिकली असं वाटतं एव्हरी पर्सन शुड नो युअर ओन बॉडी. प्रत्येकाचा एक ना टार्गेट हार्ट रेट असतो, जसं तुमचं वय वाढतं तसं, तर त्याचा एक फॉर्म्युला असतं, 220 मायनस युअर एज, 70% ऑफ दॅट इज युअर टार्गेट हार्ट रेट.
अच्छा तर तुम्ही तुमच्या टार्गेट हार्टला किती उशिरा उशिरा पोचाल, खूप लवकर पोचाल, म्हणजे हार्ट इज पंपिंग द ब्लड एव्हरीवेअर ना, तर तुम्हाला ते तुमचं एम असलं पाहिजे की हा माझा टार्गेट. आणि तुम्ही कसा मोजू शकता की इथली कॅट्रॉइड हे असते तिथे हे करून तुमच्या पल्स मोजू शकता. ओके, वेगवेगळे डिव्हायसेस असतात आता अलीकडे, तर स्मार्ट वॉचेस सगळ्यांकडे, तर त्याच्यावरती तुम्हाला तुमचा हार्ट रेट कळतो. तर 220 मायनस युअर एज 70% ऑफ दॅट इज युअर टार्गेट हार्ट रेट. तर आपल्याला तो टार्गेट हार्ट रेट मेंटेन करायचा आहे, कारण एव्हरीथिंग इज विथ द हार्ट हाऊ इट इज डुईंग. पण तुमच्या, तुम्ही पॉवर योगा करतात मगाशी तुम्ही म्हणाला, तर ते नेमकी त्याला नक्की कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, म्हणजे काय एज पासून तुम्ही योगा किंवा जिमिंग पण तुम्ही थोडंफार? जिमिंग मी ना सांगू तुला माझ्या डिलिव्हरी नंतर लगेच सुरुवात केली. सुप्रिया माझी मैत्रीण आहे, गिव्हर ऑल द क्रेडिट, सुप्रिया पिळगावकर. सुप्रियाची मेंबरशिप तळवळकरची, तिने मला शिफ्ट केली आणि माझी आयुष्यभराचं तळवळकर तेव्हा झालं होतं. तर ते पोस्ट डिलिव्हरी फॅट हे करण्यासाठी मी सुरुवात केली. नंतर मला इतकी आवड झाली की मग मी प्रॉपर ना पर्सनल ट्रेनर बरोबर, म्हणजे अगदी बऱ्यापैकी वेट्स वगैरे मध्ये हे केलं होतं मी. आणि पण नंतर तो जो अपिअरन्स आला होता तेव्हा मी काम करत नव्हते, तर विच वॉज ओके. मग नंतर जेव्हा काम करायला सुरुवात केली तर कळलं की तो अपिअरन्स मला अजून जरा स्लिम डाऊन पाहिजे. मग मी जिमिंग थांबवल्यावरती खूप, अर्थात स्पोर्ट्स मेडिसिनचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ऑलरेडी जरा डायट्स आणि ह्याचा माहिती आहे, म्हणजे न्यूट्रिशनबद्दल माहिती आहे. तर काय होतं, जेव्हा तुम्ही जिमिंग करत असता तेव्हा तुम्हाला ते कार्ब्स, ती एनर्जी, ते सगळं खावं लागतं, कारण तुम्हाला तेवढं तुम्ही त्या हाय इंटेन्सिटी, कारण जितकं तुमचं एक्सपेंडिचर ऑफ कॅलरी असेल तितकं तुमचं इनटेक ऑफ कॅलरी पाहिजे. तर तेव्हा एक्सपेंडिचर जास्त असायचं, त्याच्यामुळे खूप खाल्लं जायचं, मग ते त्याची सवय लागलेली असते. ते ब्रेकडाऊन करायला मला एक वर्ष लागलं कम्प्लिटली, की ती सवय खाण्याची बदलणं, एक्सरसाइजेसची बदलून मला जसं पाहिजे त्याच्यामध्ये, मग खूप परत वजन वाढलं, मग ते कंट्रोल करणं, ह्या सगळ्याला मला एक वर्ष सेटल व्हायला लागलं. त्याच्यानंतर आता मला जिमिंग, मला मुळात आता नाही तेवढं एनक्लोज्डमध्ये आवडत करायला. आणि मग मी ना म्हणजे 50व्या वर्षी खरं, ॲक्च्युली माझा मुलगा जेव्हा पॅरिसला गेला शेफच्या ट्रेनिंगसाठी, तेव्हा मला खूप असं डिप्रेशन आलं होतं आणि त्याच्यामध्ये मी रनिंगला सुरुवात केली. अच्छा. आणि मग ते मी 5 वर्ष आय वॉज डुईंग मॅरेथॉन रनिंग. आमचा एक ग्रुप होता, ते कसं ना आठवड्यातनं 4 दिवस आमच्या रन्स असायच्या जुहू बीचला, आणि पहाटे 5:30-5 वाजता जाऊन करायचं. आणि ते रनिंग कसं करायचं असं ट्रेनिंग असायचं. सो तेव्हा त्यांनी मला वॉक करताना, रन करताना बघून सांगितलं की आय एम फेवरिंग माय राईट लेग, माय गेट इज रॉंग. आपल्याला ते कळत नसतं, गेट ट्रेनिंग इज सो, आपल्याला गेट ट्रेनिंग हे कॉन्सेप्टच नाही. सो ते गेट इज रॉंग, माझं माझं पोश्चर रॉंग होतं, माझं गेट रॉंग होतं, ज्याचा इफेक्ट आज मला माझ्या राईट नीवरती ऑलरेडी झालेला आहे. माय राईट नी इज, म्हणजे कसं असतं आपल्याला गुडघ्यांमध्ये बुशिंग सारखं असतं ना गाडीच्या, कार्टिलेजेस असतात, त्याला मसल्स इन ते वेअर ऑफ होतात एजमुळे, किंवा बेसिकली तुमचे हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स आणि काफ मसल टाईट होतं, त्या त्याला रिलॅक्स मिळायला हे तुम्ही जर लूज होऊन दिले तर मग ते प्रेशर त्या गुडघ्यावरती येतं, ते प्रेशर त्या कार्टिलेजेसवरती येतं, ते वेअर आउट होतात आणि अल्टिमेटली गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स एका ठराविक वयानंतर होतात. किंवा जर तुम्ही तुमचे स्पेशली बॅक मसल, स्टमक मसल जर टोंड ठेवले नाही, कारण बॅक मसलसाठी अनलेस अँड अंटील तुम्ही पर्टिक्युलर आसनं करत असाल, पर्टिक्युलर एक्सरसाइज करत असाल, तर नॉर्मल दैनंदिन जीवनात नुसतं धावून किंवा नुसतं वॉक करून ते ट्रेंड होत नाही, स्पेशली तुमचे ऑब्लिक्स, कारण अदरवाइज कुठल्याच याने ते ऑब्लिक्स ट्रेंड होत नाही ना. बॅक स्ट्रेंथनिंग करायला तुम्हाला पर्टिक्युलरली बॅक वरती काम करावं लागतं, स्पेशली ज्यांना पॉन्च आहे त्यांचे बॅक मसल जास्त वीक होत जातात, कारण आणि मग तुमचे बॅक मसल वीक झाले आणि तुमचे पेक्टोरालिस किंवा तुमचे स्टमक मसल वीक झाले की ते सगळं प्रेशर तुमचे स्पाइन घेतो, मग कमरेची दुखणी, मग हे सगळे सुरू होतात. सो एव्हरीथिंग इज सो इम्पॉर्टंट टू कीप युअर मस्क्युलर सिस्टीम टोन्ड, दॅट टू लेटर एजमध्ये. यंगर एजमध्ये मसल टोन असतोच, जो तुमचा स्त्रीच्या आयुष्यात तर प्रत्येक दशक इम्पॉर्टंट आहे. 30, 40, 50 आणि 60 या प्रत्येक दशकाला आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात शरीरामध्ये, विच अफेक्ट्स युअर मेंटल अँड
फिजिकल दोन्ही चेंजेस, मग त्याच्यामध्ये मेनोपॉज हा पण एक प्रकार येतो. सो ह्या गोष्टींचा खूप अवेअरनेस निर्माण होणं फार गरजेचं असं मला वाटतं. पण मग जेव्हा तुमचं शूट असतं किंवा नाटकाचे दौरे वगैरे असतात, तेव्हा तुम्ही कशा प्रकारे एक काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी मेंटेन करता किंवा तुमचं डाएट कसं मेंटेन करता? मग त्याच्यात आता मी डबा घेऊन जाते सगळीकडे, मी बाहेरचं काहीच खात नाही, माझा डबा असतो बरोबर. मी सकाळीच डबा घेऊन जाते आणि संध्याकाळ मी गोष्टी कॅरी करते. आता खाकरा असतो एखादी गोष्ट, घरी बनवलेला खाकरा किंवा चणे कुरमुरे असं काहीतरी तुम्ही कॅरी करू शकता. एखाद्या वेळेला तुम्हाला वाटलं तर माझा घरी केलेला ब्रेड असतो तो माझ्या बरोबर असतो. मी म्हटलं तसं अंड बाहेर तुम्ही स्वतः माझ्यासारखं करत नसाल तरी बाहेरचं तुम्ही खाऊ शकता. खूप ऑप्शन्स आहेत जे तुम्ही करू शकता. आणि एक्सरसाइजेसचं म्हणशील तर मी 6 ते 7 करते योगा त्यावेळेला. 5:30 वेकअप, 6 ते 7 मी योगा करते. आणि वॉकला गेले तरी 6 ते 7 आय गो फॉर वॉक. आता आम्ही ट्रेडमिल घेतले, आपण घरी सुद्धा ते करू शकतो. किंवा मी अगबाई सासूबाई करत होते तेव्हा आम्ही ह्याच्यात शूटिंग करायचो सनविलामध्ये म्हणजे गोरेगावला, तर तिथून मग मी आय युज टू वॉक डाऊन. आणि अगबाई करताना तुला चालत तुम्ही इथे यायचे हो अंधेरीपर्यंत यायचे. हा, किंवा तुम्हाला असं 1 तास गाडी येते ना, 1 तास ड्रायव्हर असतो पुढे, 1 तास आपण चालायचं, 1 तासाने गाडीत बसायचं. माझ्याकडे ड्रायव्हर असल्यामुळे मला ते सहज होतं. तुम्ही रिक्षामध्ये बसू शकता. सो यू कॅन डू एनिथिंग. आता तिथे कसं मी आणि तेजू करायचो, बऱ्याचदा मी डबा घेऊन यायचे, आम्ही शेअर करायचो. संध्याकाळी ती तिच्या बाईला सांगायची, तेजश्री प्रधान. आणि तेजूची माझी इतकी मस्त मैत्री झाली होती तेव्हा, आणि ती अजूनही आहे, म्हणजे शी इज माय व्हेरी थिक फ्रेंड. आणि ती पण एक अशी आहे की खूप अवेअर आहे एक्सरसाइज आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत, खूप अवेअर, अतिशय सिन्सिअर ऍक्ट्रेस आहे आणि खूप गोड मैत्रीण आहे माझी. तर ती जवळ होतं ना तिचं घर, तर ती संध्याकाळी तिच्या बाईला सांगायची, तेव्हा आम्ही दोघी भाकरी भाजी तिच्या घरून यायची, आम्ही दोघी खायचो किंवा ऑमलेट तिच्या बाई त्या काम करणाऱ्या करून द्यायच्या. सो बऱ्याचदा मी आणि तेजू असं करायचो की सकाळचं मी आणते, संध्याकाळचं तू कर. सो असं आम्ही छान. आता माझ्या रुटीनमध्ये मी असं केलंय की मी कार्ब्स ना दिवसातून 1 खाते. म्हणजे आता मी घरी ब्रेड बनवते आमच्या, मी आता 3 वर्षात आम्ही सॉस ब्रेड पण बाहेर आणलेले नाही, आम्ही सगळं घरी तुम्ही सगळं बनवतो, मी सगळं बनवतो. तुमचा युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती त्या खूप छान छान रेसिपीज करून शेअर करत असतात. निवेदिता सराफ रेसिपी आणि ऍब्सोल्युटली अमेझिंग असतात त्या रेसिपी, इझी असतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ते तर कमालच असतं. सो त्यामुळे आय कॅन टोटली अंडरस्टँड तुम्ही काय म्हणताय ते, की जेवणाचं तुमचं प्रेम पण आहे. हो, आय लव्ह टू कुक, आय लव्ह टू फीड. आणि सर्वात सांगू का, मला स्वतःला खायला खूप आवडतं. म्हणजे मी तेच म्हणते, खावंच सगळं. आता मग आवडतं, आता जसं पाणीपुरी आवडते, तर बाहेरच्या चटण्या मला नाही, मी नाही डायजेस्ट करू शकत, तर मी घरी बनवते. सो अशा गोष्टी आपण करू शकतो. सो माझं म्हणणं काय, मी जे दिवसभरात खाते तर मी एकदाच काप्स खाते. म्हणजे जर मी सकाळी ब्रेड खाल्ला ना कशाबरोबर, पण दुपारी आणि रात्री मी काप्स नाही खात. इस्पेशली रात्रीचं जे मील आहे त्याला 101% मी काप्स खाते. म्हणजेच काय, तर नो काप्स. म्हणजे मी एक्सप्लेन करते की चपाती भात अशा प्रकारचं काही नाही. आपल्याला एक कळत नाही असं वाटतं, मी ना संध्याकाळी एक साधे चुरमुरे खाल्ले, पण चुरमुरे पण काब्ज आहेत. सो हा पॉइंट जरा लक्षात ठेवा. तुम्ही सॅलड वगैरे खाता? सूप असतं एक तर आमच्याकडे घरी बनवलेलं कंपल्सरी, एक मोठा. आणि माझे सूप ना मी काय म्हणूया ते स्ट्रेन करत नाही, गाळून घेत नाही, त्याच्यामुळे ती फायबरस सूप असतात. सो ते सूप असतं ते. आणि मग सोमवार गुरुवार नॉनव्हेज नाही युजली मी खात, तर तेव्हा मुगडाळीचा चिला करतो ना, पण सालवाल्या मुगडाळीचा चिला किंवा अडई विदाउट तांदूळ, कारण अडईमध्ये खरं तांदूळ मेन असतं, पण विदाउट तांदूळ असं अडई करू शकतो आपण तसं. किंवा स्टर फ्राय व्हेजीज एकदम, आणि त्याच्यामध्ये मग मी टोफू म्हणजे सोया पनीर घालते मोस्ट ऑफ द टाइम. अच्छा, तर त्या स्टर फ्राय व्हेजीज असतात. किंवा मग चिकन असतं मोस्ट ऑफ द टाइम, बॉईल केलेलं, स्टीम केलेलं, किंवा जस्ट पॅन फ्राईड असतं ज्याच्यात अतिशय कमी तेलाचा वापर असतो. एग व्हाईट सर्वात उत्तम, म्हणजे माझं सर्वात दिस थिंग इज एग व्हाईट. ते ऑमलेट जे मी करते ते मी माझ्या चॅनलवरती पण दाखवलंय, ग्रीक ऑमलेट ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या असतात. अच्छा, सो एव्हरीथिंग इज देअर. मग त्याच्यात तर मी फेटा चीज पण वापरते. सो आणि सगळ्या म्हणजे अगदी बेल पेपर्स, तुझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्या घालून तू ते ग्रीक ऑमलेट बनवू शकतेस एग व्हाईटचं. आणि सोपं पण, सोपं पण पटकन बनतं. तर माझ्याकडे शूटिंगला ना माझी एक इंडक्शन आहे आणि त्या इंडक्शनचं एक पॅन आहे जे मी कॅरी करते. सो बऱ्याचदा असं कुठे असतं तिकडे, मग ते ना काय करतात, बाहेरून आपण ऑमलेट मागवलं तर त्यांना ते येल्लो सेपरेट करायचं कळत, इतकं बटर, इतकं तूप किंवा इतकं तेल घातलेलं असतं, ते मी नाही खाऊ शकत. इवन सूप्समध्ये पण असे प्रकार असतात.
सो मोस्ट ऑफ द टाइम मी मध्ये कॅरी करते तिथे बनवून घेते माझं. पण मग असं कधी तुम्हाला कोणी तुमचे फ्रेंड्स म्हणा की हे तुम्ही किती वर्ष करताय पहिली गोष्ट, आणि कोणी असं तुम्हाला त्याच्यावर चिडवलंय का तुमच्या सहकलाकारांनी किंवा कधी? हो हो, पूर्वी अगदी पूर्वी मी जेव्हा चहाचं कॅरी करायचे मला ना कोल्हापूरला ते अक्षरशः अशोकच्या भाषेत पुत्र जन्म झालेल्या आनंदासारखी साखर घालतात चहात, आणि त्यांच्याकडे तो नुसतं दूध मागितलं असतं, असं दूध उकळत ठेवलं ना तर त्याच्यात पण साखर असते, ते साखरेशिवाय दूधच उकळत नाहीत. कोल्हापूरचा चहा म्हणजे पाक असायचा. मी एक माझी हे कॅरी करायचे, केटल कॅरी करायचे, आणि तेव्हा लक्ष मला खूप चिडायचं, काय मोठी अगदी तू नखरे करतेस, ते केटल कॅरी करतेस अगदी वगैरे, काय तू हॉलिवूडमध्ये काम. आणि नंतर एकदा त्यांनी तो चहा मला म्हणाला तुझ्यातला मला एक कप चालेल चहा, म्हणजे मग ते हळूहळू त्या केटलवरती बरेच जण चहा प्यायला लागले. किंवा यु नो मॅगी, ते मला खरी मुळात आवडत नाही, पण तिकडे काही दुसरा पर्याय नसायचा. कोल्हापुरात व्हेजिटेरियन जेवण म्हणजे आमच्याकडे काय व्हायचं, माझे वडील ब्राह्मण असल्यामुळे ना असं टिपिकल जोशी ब्राह्मणी व्हेजिटेरियन जेवण खायची सवय होती मला. नॉनव्हेज आई सिकेपी असल्यामुळे व्हायचंच, पण ते ना त्यामुळे ते जेवणच मला नाही असं खूप तिखट तेलकट खावायचं नाही. मग काय शेवटी असं ब्रेड घेऊन जायचं, ब्रेड बटर जॅम, ब्रेड बटर लोणचं, किंवा त्या केटलमध्ये केलेल्या पाण्याने ते कप सूप ओर यु नो मॅगी, असं तेव्हापासूनची ती मला लागलेली सवय आहे. पण तेव्हा तुम्ही त्यावेळेस तुम्ही म्हणजे जेव्हा लक्ष्मीकांत जी आहेत किंवा ह्याही जी सगळी टीम होती त्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज करायचात का? नाही गं, तेव्हा काही एवढं असतं म्हणजे अवेअरनेस नव्हता, अवेअरनेस नव्हता की बॉडी बिल्डिंगचा पण ह्यांच्यामध्ये नव्हता. खरं सांगू का, माझी एक्सरसाइजेसला किंवा पण मी खूप चालायचे, म्हणजे आय युज टू लव्ह टू वॉक, म्हणून मी खूप चालायचे. रिहर्सलला वगैरे जाताना मोस्टली चालत जायचं, जिने चढायचं मला खूप आवडायचं. तर ते काही असं कॉन्शियसली मी तेव्हा करत नव्हते, ते होत होतं माझ्याकडनं. माझं काय म्हणणं आहे, एव्हरीडे नाही पण आठवड्यातनं 4 दिवस तुम्हाला एक्सरसाइज हा केलाच पाहिजे. मग कधी कधी तुम्ही एक्सरसाइज बँड्स मिळतात अलीकडे, यू डोंट रिक्वायर एनिथिंग, यू कॅन यूज युअर ओन बॉडी वेट ॲज अ रिस्ट्रेन अँड बरोबर. पण ट्रेनिंग घेतलं स्वतःच, स्वतः काही कोणी करू नये, मी काही स्वतःचं स्वतः केलं नाही, मी सगळं शिकून केलंय. जो त्याच्यातला ज्ञानी माणूस आहे त्याच्याकडनं शिका, आणि मग तुम्ही स्वतः म्हणजे, आणि जसं मी तुला म्हटलं तसं कॉम्पीट विथ युअर सेल्फ. ह्यानी किती रिपिटेशन केलं नाही, माझ्या शरीराने आधी किती केलं होतं आणि आता किती करू शकतोय. सो यु नो यू कॉम्पीट विथ युअर सेल्फ. बरोबर, प्रत्येकाचं ना एक यू आर बॉर्न विथ सर्टन कपॅसिटीज. ओके, सो तुम्ही स्वतःची कपॅसिटी किती हे ओळखून तुम्ही तुम्हाला कॉम्पीट करा. बरोबर, हे महत्वाचं आहे. नक्कीच. असं काही म्हणजे आधीच्या तुमच्या सहकलाकारांबरोबर किंवा आत्ताचे काही अशा कोणाकडनं तुम्ही काही शिकलाय का, किंवा एखादी गोष्ट जी ते करतात आणि तुम्हाला खूप आवडली ती, मग हेल्थ रिलेटेड असेल, फिजिकल किंवा मेंटल हेल्थ रिलेटेड असेल, असं काही तुम्हाला छान वाटलं आणि ते तुम्ही आत्मसात केलं? काय सांगू का, प्रत्येकच तुम्हाला भेटणारा आयुष्यातलं ना काही ना काहीतरी शिकवून जात असतो. आता या नवीन मुलींकडनं मी मेकअप बद्दल खूप शिकले. डायटचं तर बेसिकली माझं स्वतःच, मी न्यूट्रिशन केलं असल्यामुळे तुम्हाला ते डायट्स आय मॅनेज माय सेल्फ. पण मी तसं म्हटलं तसं की आता कसं हाऊ बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत मी खूप शिकले, हाऊ टू स्टँड अप फॉर युअर सेल्फ. आय वॉज लिटल आधी मी थोडी जास्त नरम होते, त्या बाबतीत मला तेजूनी खूप ट्रेन केलं. या सो प्रत्येक कलाकार म्हणजे आता दुहेरी बदली सुपर्णा श्याम आहे, जी माझे युट्यूबचे व्हिडिओज इनिशियली ती एडिट करायची, तर तिच्याकडनं मी खूप कम्प्युटर, आशू आहे आशुतोष पटकी, त्याला आम्हाला काही प्रॉब्लेम झाला की आम्ही आशूला सांगायचो कोणी युनिट म्हणतो, तो इतका कम्प्युटर सॅव्ही आहे ना, तो पटकन तुम्हाला शिकवतो. अशा गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या कलाकारांकडनं, आजूबाजूच्या लोकांकडनं सतत शिकत असता. जसं आम्ही आता वाडा चिरेबंदी नाटक मी करायचं, ज्याच्यामध्ये वैभव मांगले, प्रसाद ओ, ते पण सगळे इतके अवेअर आहेत ना ही मुलं. मला आत्ताच्या मुलांचं पूर्वीच्या लोकांपेक्षा खूप कौतुक वाटतं तुमच्या पिढीचं, खरंच तुला सांगते की इतकी ना उलट किती कमी मुलं जी दारू पिणारी आहेत, कमी मुलं जी सिगरेट ओढणारी आहेत, आता तर उलट इतका त्यांना अवेअरनेस आहे, डायटिंग करणारी आहेत, रेग्युलर एक्सरसाइज करणारी आहेत, त्यावर खूप कौतुक आहे त्यांचं. अशोकजींना तुम्ही सर्वात मोठं त्यांच्याकडनं शिकले, कारण तुला मी सांगते त्याच्यासारखी शिस्त कोणामध्ये नसेल. हॅट्स ऑफ टू हिम फॉर दॅट. आय अग्री विथ. अरे अगं, पर्सनल लाईफ मधली पण शिस्त, म्हणजे त्याचं त्याला ते व्होकल कॉर्ड्सना स्ट्रेंथनिंग करण्यासाठी ओंकार लावणं, किंवा आता तो रेग्युलरली प्राणायाम करतो, 1 तास तो स्वतःचा स्वतःला देतोच, कैक वर्ष म्हणजे कैक वर्ष तो त्याच्या वेळेत. 9 ची शिफ्ट म्हणजे 9 ला 5 असताना तो पोहोचणारच तिकडे. ही त्याची जी आयुष्यातली शिस्त आहे ना, जी मी नव्हते, मी खूप बेशिस्त होते, मी आयुष्यातली शिस्त सगळी अशोककडनं शिकले. त्याच्यामुळे मी अशी हा नाही वर्कआउट तो, पण त्याचा वॉक, त्याचा त्याच्या बाबतीत तो इतका पर्टिक्युलर आहे, खाण्यापिण्याच्या बाबतीत पण
म्हणजे पूर्वी तो सांगायचा प्राण साहेब होते ना, त्यांना म्हणायचे की तुमची हेल्थ अशी कशी, तुम्ही काय करता, तर ते म्हणाले मी ना थंब एक्सरसाइज करतो. तर म्हणे थंब एक्सरसाइज हो म्हणे, समोर खाण आलं की मी असं करतो म्हणे. किती छान आहे थंब एक्सरसाइज. जेवणाचं आपण म्हणू ना क्विक रेसिपी आहे किंवा जी पटकन बनते प्लस हेल्दी पण आहे अशी जी तुमची गो टू रेसिपी आपण म्हणतो तशी काही आहे का की जी तुम्ही शेअर करू शकाल, किंवा मला ना वेळ नसेल आणि पटकन जायचं असेल तर मी हे खाते ह्याच्यातनं मला पोषण पण मिळतं. एग व्हाईट ऑमलेट विथ व्हेजिटेबल्स, तेच फक्त ते ग्रीक ऑमलेट म्हणतात त्याला, बट विथ मेनी व्हेजिटेबल्स. मग त्याच्यात तुला व्हेजिटेबल्स पण आल्या, बरोबर सगळं आलं त्याच्यामध्ये, काही नाही एका सेकंदात अक्षरशः दोन भाज्या ज्या असतील त्या, त्याला काही असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काही, जे तुझ्याकडे असेल ते तू त्याच्यामध्ये घालू शकतेस. ते थोडंसं स्टर फ्राय करून ऑलिव्ह ऑइल वरती आणि मग अंडी फोडून त्याच्यातच टाकायचेत आपल्याला. मग तुम्ही काही लोकांना त्या येलोमध्ये पण चांगले गुणधर्म आहेत, तर ते एक येलो तीन अंड्यांबरोबर घालून दोन लोक शेअर करू शकतात ना ते असं. गुड, आता आपण एक वेगळे दोन राऊंड खेळणार आहोत जे खूप फन ओरिएंटेड असतील, छोटे छोटे प्रश्न असतील. सो आपण सुरुवात करूया, पुढच्या राऊंडचं नाव आहे फिटनेस फायर. सो फिटनेस फायरमध्ये तुम्हाला मी प्रश्न पहिला विचारते तो असा आहे की तुम्हाला डाएटचं सजेशन कोणी दिलंय का, आणि तुमचं चाललंय तू काय मला सांगतोयस वगैरे असं होतं ना कधी कधी मनातल्या मनात, असं कोणी दिलंय का, नाव नसेल घ्यायचं तरी चालेल पण असं कधी झालंय का? हो दिलंय. काय सांगितलंय की असं करू नको तसं करू नको? हा. आणि तुमचं काय? ते खात असताना ती व्यक्ती समोसा पाव खात होती आणि तुम्हाला भरभरून ज्ञान, खूप ज्ञान दिलं गेलंय कारण तेव्हा मी प्रॉबेबली चिवडा खात होते, विच वॉज हेल्दियर दॅन समोसा पाव. हो बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न, योगा की वॉक, आणि वॉक किंवा फिटनेस ऍक्टिव्हिटी कोणासोबत करायची असेल तर ती कोणाबरोबर? सो आधी तुम्हाला योगा प्रिफर करता की वॉक प्रिफर करता? वॉक. वॉक. आणि समजा एखादी फिजिकल ऍक्टिव्हिटी कोणाबरोबर करायची असेल तुम्हाला, म्हणजे ऍक्च्युली मी सांगू, माझी एक मैत्रीण आहे उमा अय्यर, शी इज माय नेबर ऑल्सो. आमचा सगळा ग्रुप होता रन इंडिया रन, जो मला खूप आवडतो, तर त्याच्यामधलं ना उमा आणि मी आम्ही एव्हरीडे वॉकला जातो, आयदर आय वेक अप ऑर शी वेक्स मी अप, आणि आम्ही दोघी तो पॉवर योगाच्या क्लासमध्ये पण एकत्र असतो. आमची टीचर आहे बेला देखटावाला, जी म्हणजे आता काय झालं लॉकडाऊन पासून आम्ही ऑनलाईन करतोय, तर तिला मला कळत नाही जरा पण आपण चिटिंग केलेलं कसं कळतं. सो मोस्टली मी उमा बरोबरच वॉकला जाते, तो येस आय लव्ह वॉकिंग विथ हर, विथ सुलेखा आय लव्ह वॉकिंग विथ हर. ओके, आता जर काही तुम्ही एखाद्या बेटावरती आयलंडवरती तुम्हाला सोडलं असेल तर कोणाबरोबर तुम्हाला ॲडव्हेंचर्स करायला आवडतील, कोणाबरोबर तुम्हाला वर्कआउट करायला आवडेल, आणि कोणाला तुम्हाला असं वाटेल की तू इथेच राहा बाबा मी जाते तुझ्याबरोबर काही होऊ शकत नाही आहे? सो ते तीन नाव आहेत, आशुतोष पत्की, अद्वैत दादरकर आणि सुयश टिळक. अरे बापरे, अरे बापरे, जर काय काय करायचं, एकाबरोबर ऍडव्हेंचर्स करायची, एकाबरोबर वर्कआउट सिरीज, जे काय योगा. ऍडव्हेंचर्स ऑब्विसली आय वुड लाईक टू डू इट विथ अद्वैत दादरकर. अच्छा, आणि वर्कआउट्स कोणाबरोबर? नॅचरली वर्कआउट दोघेही उत्तम करतात, सुयश टिळक आणि आशुतोष दोघेही करतात, टाकावं लागेल आणि निघून यावं. मला वाटतं मीच तिथे बसेल आणि त्यांना सांगेल तुम्ही तिथे जा. आता मी तुम्हाला तीन नावं सांगेन, त्यापैकी तुम्ही कोणाला ग्रीन टी द्याल, कोणाला आपण व्हीट ग्रास शॉट म्हणतो ना त्या गव्हाच्या तृणांचा आपण जो देतो तो, जो थोडा कडवट असतो तो, आणि कोणाला ब्लॅक कॉफी द्याल. ओके, तीन नाव आहेत, तेजश्री प्रधान, उमा ऋषिकेश आणि रश्मी अनपण. तेजश्रीला अजिबात ब्लॅक कॉफी आवडत नाही, तिला अशी छान प्रॉपर सगळं साखर वेखर घातलेली कॉफी आवडते, तर तिला प्रॉबेबली मी व्हीट ग्रास देईन. अच्छा, शॉर्ट म्हणजे कसं, जी हेल्थ कॉन्शियस ना तिला, हा तिला आवडतं खूप हेल्थ कॉन्शियस राहायला, आणि आता सध्या ती डायट वरती आहे, लेट्स से की आपण तिला ते देऊया. आता काय राहिलं, ब्लॅक कॉफी आणखीन ग्रीन टी. ग्रीन टी ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये, रश्मी काहीच खात नाही. अच्छा, रश्मीला मी म्हटलं असं वाटतं लाचते की काय खाताना, ती बघितलीस ना केवढीशी आहे, एका मुलाची आई आहे, यू डोंट बिलीव्ह. खरंय. सो तिला काय द्यायचं असं मला, तिला आय शुड गिव्ह समथिंग विथ लॉट ऑफ लोडेड, बट आय थिंक ब्लॅक कॉफी मी रश्मीला देईन, तिला कॉफी आवडते, आणि ग्रीन टी मी उमाला देईन. ओके, हा ओके. आता मी तुम्हाला काही नावं सांगणार आहे,
त्यांना तुम्ही कोणतं फळ किंवा कोणती भाजी असं त्यांना द्याल, बिकॉज डिपेंडिंग अपॉन आयदर ते तसे दिसतात किंवा त्या पदा त्या फळाचा किंवा भाजीचा तो गुणधर्म आहे, अशा हिशोबाने तुम्हाला ती नावं त्यांना द्यायची. फळ किंवा भाजी, पहिलं नाव आहे अर्थातच तेजश्री प्रधान. तेजू. पण तेजूला फळ आणि भाजी का? तेजूला आय शुड गिव्ह अ लॉट ऑफ मासे माझ्या हातचे. नाही, आपण हेल्थ विषयी बोलतोय ना, त्यामुळे आपण फळं आणि भाजी पुरतच ठेवतो. तर त्यातली कोणती अशी हेल्दी किंवा अशी काही असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की तिला सूट होते? शी इज डॅम गुड लुकिंग. ते तर आहे. आय थिंक आय गिव्ह अ स्ट्रॉबेरी. मला वाटलंच होतं स्ट्रॉबेरी म्हणणार. मला स्वतःला स्ट्रॉबेरीज खूप आवडतात. अरे वा, क्या बात आहे. आशुतोष पत्की. ऍक्च्युली त्याला ना सतत तो सँडविच मध्ये पण बनाना टाकत असतो. आणि बनाना हेल्दी हेल्दी आहे. आय थिंक आय गिव्ह हिम अ बनाना. ओके. गिरीश. अरे बापरे, गिरीश पण तसं त्याच्या पद्धतीने खूप डाएट करत असतो हा, आणि असं खूप विचारी वगैरे. तर काय द्यावं मी गिरीशला? दुधीची भाजी देऊया. तसंही ते उंच वगैरे आहे, सडपातळ तसं. ओके. मोहन जोशी. अरे बापरे, ताई गं, त्यांना मी काय देणार? नाही नाही नाही, मोहन जोशींना काय, फळांचा राजा देऊ. हो ना, मँगो. येस, राजा माणूस. सुयश टिळक. तो ना असं वाटतं आपल्याला खूप सिरियस, पण त्याला खूप छान सेन्स ऑफ ह्युमर आहे. हो हो. आणि असं खूप हेल्पफुल आहे, म्हणजे पटकन मदत करायला तयार असतो तो. हा, काय द्यायचं मग सुयशला? बटाटा म्हणायचं काय? नाही ग, नको. म्हणजे सगळ्यांमध्ये जातो ना तो. आय थिंक मी तुला ना ग्रीन पीस वाटाणा, कारण वाटाणे पण भाजीला इंटरेस्टिंग बनवतात. करेक्ट. फ्लॉवरची भाजी वाटाणा घालून जास्त छान होते. पनीर बनवायचं असलं तरी वाटाणा घालून ते जास्त छान. नक्की. सुप्रिया पिळगावकर. अरे बापरे, शी इज माय मोस्ट, शी इज माय सोल सिस्टर. अरे हाउ स्वीट. ज्याला 100 गुणे माफ आयुष्यात, जे तुम्हाला करतं आणि तुम्ही ज्यांना करू शकता अशी माझी सुप्रिया आहे. आय डोंट थिंक दिस इज द ओनली बर्थ वी हॅव मेट. कदाचित जन्मोजन्मांची मैत्रीण आहे माझी ती. सुप्रियाला मी काय देऊ? सुप्रियाला सगळ्या भाज्या खायला आवडतात. मग भाजीमधलं असं काहीतरी जे तुमचं आवडतं? तुला ना व्हेरी सेप डिफरंट थिंग जे आम्हाला दोघी नाही प्रचंड आवडतं ते म्हणजे शेपूची भाजी. शेपू बऱ्याच जणांना अतिशय आवडते. मला मुगाची डाळ घातलेली शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी. क्या बात आहे. त्या शेपूची भाजी, कारण तुमचं जे फिलिंग आलेलं आहे अतिशय आवडतं. करेक्ट. तुमच्या सुप्रिया ताईंचं जे, तिला पण आवडते, मला दोघींनाही आवडते. ओके, ग्रेट, डन. सचिन पिळगावकर. अरे बापरे, तो तुला सांगू, आयुष्यात ज्यांना ज्यांना जेवण बनवायला आवडतं ना, त्यांनी पिळगावकरांना प्लीज जेवायला बोलवा. आय अग्री. त्याच्या सारखा ना जेवण एन्जॉय करणारा मी माणूस नाही बघितला, आणि तो इतका कॉम्प्लिमेंट करेल. हा हा, मस्त, हा हे छान झालं, हे खूप छान झालं. आणि त्या जेवणाला जस्टिस करेल, आणि जेवणाला जस्टिस करेल असा तो माझा भाऊ आहे, माझा बालमित्र आहे, माझा धीर आहे. अशा वेगवेगळ्या रिलेशनशिप मध्ये आम्ही आहोत. मेवणा आहे सुप्रियाचा नवरा असल्यामुळे. त्याला ना मी स्टर फ्राय व्हेजिटेबल्स करून देईन. अच्छा, त्याला सर्व. हा, अशा सगळ्या भाज्यांचं असं. ओके. शेवटचं नाव प्रिया बेर्डे. अरे बापरे, प्रिया इज ऑल्सो डॅम लवंगी मिरची. परफेक्ट. लवंगी मिरची. क्या बात आहे. आणखीन एक ऍड करावं असं वाटतंय नाव मला, ते म्हणजे सायली संजीव. अरे बापरे, मानस कन्या, अशोकची मुलगी असं म्हणते, ती माझ्यासारखी दिसते आणि अशोकची भयंकर आवडते, त्यामुळे त्याचं खूप प्रेम आहे. आय थिंक शी इज अ व्हेजिटेरियन. करेक्ट. नाशिकचीच आहे. आपण गोड द्राक्ष देऊ देता. क्यूट. आणि ती पण तशीच आहे, छोटुकली. सो येस, फारच गोड मुलगी आहे ती. सो द्राक्ष. आणि आपला हा राऊंड इथे संपलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. खूप मस्त उत्तरं दिली या राऊंडची तुम्ही, आणि त्याकरता तुम्हाला एक छोटसं गोडसं गिफ्ट. आता ह्या बाबतीत मी खरं तर तुझ्यावरती खूप रागावणार आहे. तू डाएटचा प्रोग्राम करते, पण हे तू एक्सरसाइजेस बद्दल विचारतेस, आणि म्हणजे तू एक्सपेक्ट करतेस की आम्ही डाएट करावं. नाही, आणि तू गोड घेऊन येतेस आमच्या घरी. गोड कारण ते हेल्दी आहे. मी तेच सांगते की हे गिफ्ट टॅम्पर तुम्हाला दिलंय हाऊस ऑफ चझल, जे हेल्दी डेझर्ट बनवतात. डार्क ककाओ किंवा रॉ ककाओ जे असतं त्याच्यात, त्याच्यात शुगर असतं, शुगर आहे, शुगर फ्री असे सगळे डेझर्ट बनवतात. त्यांचा इन्स्टा पेज पण आहे, तर तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता आणि तुम्ही हे गिल्ट फ्री खाऊ शकता. इफ दिस इज शुगर फ्री, देन ह्याच्यातलं एखादं काहीतरी मी खाईन असा विचार करते. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्याकडनं असंही आम्ही खूप शिकत असतोच, पण आज असं भेटून अशा गप्पा करून
खूप काही छान छान मला शिकायला मिळालं आणि आय होप आय प्रे की मला खरंच तुमच्यावर काम करायची संधी मिळते. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही सांगत होता त्या मला इतक्या पटत होत्या. आणि अजून काही काही मला माहिती की तुमच्याकडे एवढा भंडार असणार आहे, आपल्याकडे वेळ कमी होता, पण आय वुड लव्ह टू शेअर ऑल दॅट. आणि पुन्हा एकदा थँक्यू माझ्या कार्यक्रमात तुम्ही मनापासून अगदी काय म्हणतात ना पहिल्या फोनपासून अगदी एक म्हणतात ना की विलिंगली आणि हॅपीली जे तुम्ही तयार झालात आणि आलात आणि तुमची पॉझिटिव्हिटी आमच्या शोमध्ये शेअर केली त्याकरता खूप थँक्यू. कारण ह्याच गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं की हे वाईब्स जे असतात, ह्या ही एनर्जी जी असते ती कुठेतरी आपण तुम्ही मला दिलीत, मी माझ्याकडून आणखीन कोणाला तरी देईन आणि ती अशी स्प्रेड होत असते. सो तुमच्या ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनमुळे, तुमच्या विचारांमुळे जर काही आणखीन बरीच जणं प्रेरित होत असतील, त्यांना फायदा होत असेल, तर आय एम रिअली हॅपी आणि त्याकरता तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप एन्जॉय केलं. सर, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एका अशाच कलाकारासोबत ज्यांच्याकडनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल आणि ते आत्मसात करायला मिळेल. सो पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत वाव विथ सोनाली मध्ये बाय.